महाराष्ट्रातील 36 जिल्हे 36 बातम्या पाहण्यासाठी न्यूज G9 चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। हाक तुमची साथ आमची। 36 जिल्हे 36 बातम्या न्यूज G9 महाराष्ट्र। उत्तर तुमच्या प्रश्नांचे। अहेरी तालुक्यातील अति दुर्गम दमरणचा भंगाराम पेठा येथे आदिवासी गोटूल समितीकडून विजयदशमी निमित्ताने आदिवासींचे आराध्य दैवत लंकापती रावण मंडावी यांची कार्यक्रम साजरे करण्यात आली। सर्वप्रथम आदिवासी क्रांतिकारी वीर बाबूराव शेडमाडके बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून गोंगो करण्यात आले। असे असून महासम्राट रावण राजा यांची पालखी घेऊन भव्य दिव्य रॅली काढण्यात आली व मार्गदर्शन कार्यक्रम घेण्यात आले। यावेळी अध्यक्षस्थानावरून बोलताना अहेरी पंचायत समितीचे सभापती तिरू भास्कर तलांडे म्हणाले, आज आपण विजयदशमी महोत्सव व लंकापती रावण मंडावी यांचा कार्यक्रम आपण साजरा करत आहोत, त्यानिमित्ताने सर्व समाज घटक एकत्रित आले असून समाजाच्या उन्नतीसाठी व सर्वांगान विकासासाठी एकत्र राहून काम केल्यास निश्चित विकास होईल, त्यासाठी सर्वांनी एकत्र येणे गरजेचे आहे असे प्रतिपादन केले। यावेळी उद्घाटक ऍडव्होकेट लालसू नागोटी यांनी सुद्धा उपस्थित आदिवासी बांधवांना पेसा कायदा, वन हक्क कायदा, आदिवासींची रूढी परंपरा, जल जंगन जमीन विषयी सखोल अतिशय मार्गदर्शन केलं। या कार्यक्रमाच्या अध्यक्ष म्हणून पंचायत समिती अहेरीचे सभापती तिरू भास्कर तलांडे हे होते। उद्घाटक म्हणून जिल्हा परिषद सदस्य ऍडव्होकेट तिरू लालसू नागोटी, प्रमुख पाहुणे म्हणून दमरणच्या सरपंच सौ किरण कुडापे, कुरुंपलीचे सरपंच मुकेश मडावी, कमलापूरचे सरपंच श्रीनिवास पेन्ना, माजी पंचायत समिती सभापती तथा विद्यमान पंचायत सदस्य सौ सुरेखा आलम, येरमनारचे उपसरपंच विजय अत्राम होता। तर यावेळी मंचावर मुख्याध्यापक तिरू बांगरू गावंडे, राजारामचे माजी उपसरपंच संजय पोरतेट, नामदेव पेंधाम, ग्रामपंचायत सदस्य लक्ष्मण कुडापे, प्रमोद कुडापे, जिल कषाय मंडावी, गंगाराम गावंडे, कृष्णा सिडाम आदी होते। या कार्यक्रमाचे प्रास्ताविक तिरू बापू अत्राम यांनी केले तर संचालन छात्रसेन आलम तर आभार प्रदर्शन सूरज सिडाम यांनी केले। यावेळी परिसरातील बहुसंख्य महिला व पुरुष उपस्थित होते। रात्री सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले। न्यूज G9 महाराष्ट्रासाठी गडचिरोली प्रतिनिधी सेवा वाकतोड पॉवर।